घटनांचा क्रम भाग एक सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स पार्ट वन आज आपण काळाच्या संबंधित मोजणी करण्यास शिकू नेहा तुझं लक्ष कुठे आहे मी सहलीचे वेळापत्रक बघत आहे आणि जर आपल्याला मनोरंजन पार्कमध्ये दहा वाजता पोहोचायचे असेल तर हॉटेलमधून किती वाजता निघावे लागेल हे शोधण्याचा प्रयत्न करते आहे आणि मनोरंजन पार्कमध्ये झोपाळ्याची मजा घेण्यासाठी किती वेळ मिळेल किती वेळ मिळेल हे समजले का नाही चल एकत्रच सोडवूया ना ठीक आहे वेळापत्रक दाखव बघ आपली बस सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी येथून निघेल आणि सात वाजून पस्तीस मिनिटांनी हॉटेलवर पोहोचेल जेथे आपण सगळे न्याहारी करणार तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हे बघायचं आहे की आपली शाळेची बस हॉटेलमध्ये पोहोचायला किती वेळ घेईल हे माहीत करून घेणे तर अगदीच सोपे आहे मिनिट काटा बघ सात वाजून पंधरा मिनिटांवर तीनवर आहे आणि सात वाजून पस्तीस मिनिटांवर सातवर वर असेल आपल्याला फक्त ह्यांच्यामधली मधली मिनिटं शोधायची आहेत एका नंबरपासून दुसऱ्या नंबरमध्ये पाच मिनिटांचे अंतर असते याचा अर्थ एका नंबरपासून दुसऱ्या नंबरवर जाताना आपण पाच मोजतो तीनवर जेव्हा मिनिट काटा आहे तेव्हा त्यावेळेला शून्य मानू चारपर्यंत पोहोचण्यासाठी पाच मिनिटं झाली पाचपर्यंत पोहोचण्यासाठी दहा मिनिटं असेच सहापर्यंत पोहोचण्यासाठी पंधरा मिनिटं झाली आणि सातवर पोहोचण्यासाठी वीस मिनिटं झाली म्हणजे बस शाळेपासून हॉटेलपर्यंत पोहोचण्यासाठी वीस मिनिटं घेत आहे हे तर खरंच सोप्पय आता आपल्याला हे तर माहीत आहे की आपल्याला दहा वाजता मनोरंजन पार्कमध्ये पोहोचायचे आहे जर आता हॉटेलपासून मनोरंजन पार्कमध्ये जाण्यासाठी किती वेळ लागेल हेही माहीत झाले तर आपल्याला हॉटेल मधून किती वाजता निघावे लागेल हे आपण शोधू शकतो सरांनी सांगितले आहे की हॉटेलपासून मनोरंजन पार्कमध्ये पोहोचण्यास पंचावन्न मिनिटांचा कालावधी लागतो मग एक काम करू घड्याळात दहा काढू आणि आता घड्याळ्याचा काटा पंचावन्न मिनिटं मागे असा काढू लक्षात आहे ना एका नंबरपासून दुसऱ्या नंबरमधील अंतर हे पाच मिनिट असते हो आहे लक्षात आता लक्ष देऊन बघ हे मी घड्याळ्यात दहा काढले आहेत आता मिनिट काटा तोपर्यंत मागे घेऊ जोपर्यंत पंचावन्न मोजले जात नाहीत ठीक आहे बाराहून अकरावर आणले तर झाली पाच मिनिटं अकराहून दहावर आणले तर झाली दहा मिनिटं नऊवर पंधरा मिनिटं आठवर वीस सातवर पंचवीस सहावर तीस पाच वर पस्तीस चार वर चाळीस तीन वर पंचेचाळीस दोन वर पन्नास आणि एकवर पंचावन्न मिनिटं होतील ह्याचा अर्थ दहाचा काटा दहा वाजण्याच्या पंचावन्न मिनिटं आधी एकवर असेल याचा अर्थ दहा वाजून पाच मिनिटांनी आपल्याला हॉटेलमधून निघावे लागेल नाही वंदना हे चुकीचे आहे कसे चुकीचे आहे दहा वाजून पाच मिनिटं दहा वाजल्यानंतर होतील जेव्हा आपल्याला वाजण्याच्या मिनिटं आधी निघायचे आहे हो पण मग चूक कुठे झाली बघ तू मिनिट काटा तर मागे केलास परंतु तास काटा मागे करण्यास विसरलीस अरे हो दहा वाजण्याआधी तर नऊ वाजतील याचा अर्थ आप आपल्याला नऊ वाजून पाच मिनिटांनी हॉटेलमधून निघावे लागेल ज्यामुळे आपण दहा वाजता मनोरंजन पार्कमध्ये पोहोचू हो आता बरोबर वाटतंय चल जाऊन सरांना सांगूयात अरे नेहा मी तुला काही माहिती मिळवण्यास सांगितले होते तू ती मिळवलीस का हो सर जर आपल्याला मनोरंजन पार्कमध्ये दहा वाजता पोहोचायचे असेल तर आपल्याला हॉटेलमधून नऊ वाजून पाच मिनिटांनी निघावे लागेल शाबास मी मनोरंजन पार्कच्या कार्यालयामध्ये फोन केला होता त्यांनी सांगितले की ग्रुपचे तिकीट काढण्यास वीस मिनिटं लागतील तर तुम्ही सांगू शकाल का की दहा वाजता तेथे पोहोचल्यावर किती मिनिटांनंतर आपल्याला मनोरंजन पार्कमध्ये प्रवेश करता येईल हो सर ह्यासाठी आपण घड्याळ्यात दहा काढू आणि त्यानंतर मिनिट काटा वीस मिनिटं पुढे करू बारापासून एक वर जेव्हा मिनिट काटा घेऊन जाऊ तेव्हा पाच मिनिटं होतील एकापासून दोनवर घेऊन जाऊ तेव्हा दहा मिनिटं होतील तीनवर पंधरा मिनिटं होतील आणि चारवर हाच मिनिट काटा पोहोचेल तेव्हा वीस मिनिटं होतील याचा अर्थ दहा वाजता तेथे पोहोचल्यानंतर वीस मिनिटे तिकीट घेण्यास लागले तर दहा वाजून वीस मिनिटांनी पार्कमध्ये प्रवेश करण्यास मिळेल नेहा आणि वंदना तुम्ही एकदम बरोबर सांगितलेत आता तुम्ही पूर्णपणे वेळ बघण्यास शिकले आहात चला मी निघतो तुम्हीही तुमच्या वर्गात जा वेळेशी जोडलेल्या तीन गोष्टी आज आपण मोजल्या तीन कोणत्या कोणत्या बघ पहिल्यांदा आपल्याला सुरुवात आणि शेवटचा वेळ दिला होता आपण हे माहिती केले की कोणतेही काम करण्यास किती वेळ लागेल त्यानंतर आपल्याला हे माहीत होते की शेवटी लागणारा वेळ काय आहे आणि काम करण्यास किती वेळ लागतो त्यावरून आपण सुरुवातीची वेळ शोधली आणि सगळ्यात शेवटी आपल्याला सुरुवातीचा वेळ आणि काम पूर्ण करण्यास लागणारा वेळ माहीत होता त्यावरून आपण शेवटी लागणारा वेळ काढला अरे हो मी तर इतके लक्ष दिलेच नाही